आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दमदार पावसामुळे बाचणी पूल यंदा प्रथमच पाण्याखाली. गारगोटी कोल्हापूर बाचणी मार्गे वाहतूक बंद. कागल तालुक्यातील बाचणी पूल यंदा प्रथमच पाण्याखाली गेला असून गारगोटी कोल्हापूर दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात गेले 4 दिवस झालेल्या धुवाधार पावसाने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेसह अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. शिवाय काळमवाडी धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कागल तालुक्यात गेले 4 दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. जोरदार पावसामुळे गुरुवारी संध्याकाळी बाचणी तालुका कागल येथील दूधगंगा नदीवरील पूल यंदा प्रथमच पाण्याखाली गेल्याने गारगोटी कोल्हापूर बाचणी मार्गे वाहतूक बंद झाली आहे. बाचणी मार्गे कोल्हापूरकडे वाहतूक बंद झाल्याने साके, व्हन्नाळी, बेलवडे, हे सावर्डे अशा सुमारे 15-20 गावातील लोकांचा कोल्हापूरशी संपर्क तुटला आहे. सध्या बाचणी येथील या पुलावर पाणी आल्याने गतवर्षी दूधगंगा नदीवरून नवीन बांधलेल्या खेबवडे नंदगाव बाचणी पुलाला पर्यायी पुलावरून सध्या कोल्हापूर वाहतूक सुरू आहे.